नमस्कार मी मुक्ता लोंढे माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे आत्तापर्यंत सात मतमोजणीच्या फेऱ्या झालेल्या आहेत यापैकी ठाकरे गटाच्या उमेदवार असणाऱ्या ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याचं दिसून होतं आणि त्या पाठोपाठ त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून अपक्ष सहा उमेदवार उभे आहेत त्यापैकी नोटा पर्यायाला मतं मिळाली असल्याचं दिसून येतंय म्हणजेच या संपूर्ण निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके विरुद्ध नोटा असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय हो। सातव्या फेरीच्या मतमोजणीमध्ये ऋतुजा लटके यांना किती मतं मिळाली आहेत तसेच इतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना किती मतं मिळाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत सातव्या फेरीमध्ये ऋतुजा लटके यांना तब्बल चोवीस हजार नऊशे पंचावन्न करायचं नसेल तर तुम्ही चा, चार हजार सातशे बारा मतं म्हणजेच विरुद्ध ऋतुजा लटके हा सामना ही लढत या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळते त्यानंतर अपक्ष उमेदवार उभे आहेत सहा त्यांना किती मतं मिळाली आहे याचा बाळा नडार यांना सातव्या फेरीमध्ये सातशे तेहतीस मतं मिळाली आहेत मनोज नाईक यांना सातशे चारशे सोळा तर मीना खेडेकर यांना सहाशे मतं मिळाली आहेत यापैकी फरहान सय्यद यांना पाचशे तर मिलिंद कांबळे यांना तीनशे बारा इतकी मतं मिळाली आहे आणि शेवटचा उमेदवार आहे राजेश त्रिपाठी यांना सहाशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली आहेत जर तुम्ही पाहिलं असेल तर मिलिंद कांबळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी माझ्यावर निवडणूक अर्ज मागे घेण्याचा दबाव टाकला जातोय असं त्यांनी आरोप केले होते शिवसेनेतील ठाकरे गटावर हे आरोप या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली होती मात्र यानंतर ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली तीन तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि यानंतर आज मतमोजणी होते आणि या मतमोजणीमध्ये आता प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी ठाकरे गटाच्या उमेदवार असणाऱ्या ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याचं दिसून येतंय आणि त्या पाठोपाठ नोटाला सर्वाधिक जास्त मतं मिळालेली आहेत आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण सामना ऋतुजा लटके विरुद्ध नोटा यांच्यामध्ये रंगलेला पाहायला मिळतोय तीन तारखेला ज्यावेळी मतदान झालं त्यावेळी तब्बल एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर इतकं मत लोकांनी केलेली आहेत म्हणजेच पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्याहत्तर मतं जी आहे ती लोकांनी केलेली आहे एकंदरीतच वेळी किंवा मतदानावेळी वेळी जे उमेदवार आहेत त्यांनी जोरदार प्रचार केला होता ऋतुजा लटके यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता तुल्यबळ उमेदवार त्यांच्या समोर नसला तरी त्यांनी प्रचारामध्ये कोणतीही कसर सोडली नसल्याचं दिसून येते जेव्हा अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक जाहीर झाली निवडणुकीची तारीख जाहीर झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण रंगलेलं देखील पाहायला मिळालं होतं जर आतापर्यंत आपण पाहिलं तर अनेक जे वेगवेगळे राजकीय फैऱ्या जे आहेत त्यामध्ये झडल्या गेल्या होत्या अगदी ऋतुजा लटके यांचा उमेदवारीचा अर्ज भरणे असो किंवा नोटांचा प्रचार करण्याचा आरोप शिवसेनेतील ठाकरे गटाने भाजपवर करणे असो किंवा भाजपने उभा केलेला उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेणे असो या संपूर्ण घडामोडी या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पार पडत होत्या भाजपने मुरजी पटेल यांना आपली उमेदवारी दिली होती मात्र एन निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास त्यांनी सांगितलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं राज ठाकरे यांनी तर या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं होतं आपल्या महाराष्ट्राची अशी संस्कृती नाहीये आणि उमेदवारी अर्ज मुर्जी पटेल यांच्या मागे घेण्यासंदर्भात त्यांनी यावेळेस विनंती देखील केली होती या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर अखेर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मुर्जी पटेल यांनी माध्यमांसमोर येताना प्रतिक्रिया देखील दिली होती देवेंद्र फडणवीस किंवा वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाअंतर्गत त्यांच्या सल्ल्यानंतर मी हा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं आणि यानंतर मोठ्या प्रमाणात आता तुल्यबळ जरी उमेदवार नसला तरी आणखी जे सहा अपक्ष उमेदवार आहे यांच्याशी ऋतुजा लटके यांचा सामना होणार होता हे संपूर्ण नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक प्रक्रिया पार पडते ठाकरे गटातर्फे जे मशाल चिन्हांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना दिसते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर ऋतुजा लटके या सध्या तरी निवडणुकीमध्ये ठरताना दिसत आहेत मोठ्या सध्या महाराष्ट्रभर या चर्चा पार पडते ठाकरे गटासाठी ही लिटमस तेच असणार आहे जर दुसरीकडे पाहायला गेलं तर जरी ऋतुजा लटके यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार नसला असला तरी या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार आहेत अपक्ष उमेदवारांपैकी अनेक जेव्हा दहा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपवर असा आरोप केला होता की त्यांनी नोटांचा प्रचार केलाय नोटांना मतदान के करण्यासाठी प्रचार कर, भाजपतर्फे करण्यात येतोय मुरजी पटेल हे पहिले भाजपचे उमेदवार होते मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला यानंतर शिवसेनेतील ठाकरे गटाकडून नोटावर नोटांसंदर्भात भाजप ही प्रचार कर, करत करत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा देखील रंगली होती जर आपण आत्तापर्यंत सातव्या फेरीपर्यंतचा सा जर निकाल पाहिला तर ऋतुजा लटके या आघाडीवर असताना दिसत आहेत ऋतुजा लटके यांना तब्बल चोवीस हजार नऊशे पंचावन्न इतकी मतं मिळाली आहे तर या पाठोपाठ नोटाला चार हजार सातशे बारा इतकं मतदान झालेलं आहे या संपूर्ण घडामोडींवेळी आतापर्यंत जर आपण सामना पाहिला तर विरुद्ध ऋतुजा लटके असाच सामना दिसतोय म्हणजे जवळपास अनेक जे मतदान आहे मतदान प्रक्रिया देखील फार कमी प्रमाणात पार पडली होती तब्बल एकतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकंच मतदान झालं होतं मात्र प्रचार जो आहे तो जोरात करण्यात आला होता निवडणुकीचा अर्ज भरणे असेल किंवा प्रचार करणे असेल मोठ्या प्रमाणात ऋतुजा लटके यांची चर्चा माध्यमांवर रंगताना दिसत होती किंवा महाराष्ट्राबा रंगतारा दिसल होती जर हे election का लागले हे निवडणूक प्रक्रिया पार पडते जर याचा बॅक स्टोरी सांगायची झाल्यास शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधान अंधेरी पूर्व विधानसभेची ही पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडते आणि या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या उमेदवारीवरून राजकारण रंगलेलं देखील पाहायला मिळालं होतं उमेदवारी अर्ज भरण्यावरून ऋतुजा लटके यांना कोर्टाच्या दारापर्यंत देखील कोर्टाच्या दारापर्यंत देखील त्या गेल्या होत्या त्या बीएमसी मध्ये कार्यरत होत्या यानंतर तिथून त्यांना राजीनामा द्यावा लागला राजीनामा नाट्यावरून हे संपूर्ण प्रकरण रंगलेलं होतं यानंतर अखेर राजीनामा जो आहे तो बीएमसीने मान्य केला यानंतर ऋतुजा लटके यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता त्यांच्या समोर जो तुल्यबळ उमेदवार होता तो म्हणजे भाजपचे मुरजी पटेल मात्र मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आणि ऋतुजा लटके हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे एकंदरीतच ही निवडणूक सध्या तरी एकतर्फी लढत असलेली पाहायला मिळते कारण की समोर सध्या तरी कोणीही प्रतिस्पर्धी असा तुल्यबळ उमेदवार दिसत नाहीये मुरजी पटेल हे होते गेल्यावर गेल्या वेळेस देखील निवडणुकीवेळी मुरजी पटेल यांनी आपला उमेद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज त्यावेळेस दाखल केला असल्याची माहिती समोर येत होती मात्र यानंतर रमेश लटके हे त्या ठिकाणी विजयी झाले होते यावेळेस देखील मुरजी पटेल यांनी भाजपतर्फे आपला उमेदवारी अर्ज भरलाय मात्र यावेळेस त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाजपने सांगितलं होतं जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते असतील आशिष शेलर असतील किंवा अनेक शिंदे गटातील आमदार देखील मुरजी पटेल यांच्याच उमेदवारीचा अर्ज दाखल करतेवेळेस त्या ठिकाणी हजर होते मात्र एन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मुरजी पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आणि ऋतुजा लटके यांचा देखील जो अर्ज भरण्याची जी वेळ होती त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं अखेर आज या निवडणुकीचा निकाल निकाल प्रक्रिया पार पडते एकूण एकोणवीस वेळा या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतमोजणी वेळेस होणार आहे आता आतापर्यंत सात फेऱ्या पार पडलेल्या आहेत त्यापैकी ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याचं दिसून आहे संध्याकाळपर्यंत जवळजवळ हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे स्पष्ट होईल मात्र सध्या तरी ही लढत नोटा विरुद्ध ऋतुजा लटके अशाच प्रमाणे रंगलेली पाहायला मिळते आता संध्याकाळी नेमकं मशाल ही आता मशाल चिन्हावर ठाकरे गटाची पहिलीच निवडणूक आहे मशाल चिन्हावर लढवलेली ही पहिली निवडणूक असल्याने ठाकरे गटाला देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदाच होणार आहे आगामी निवडणुकीमध्ये कारण की याचा प्रचार अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे मात्र आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी प्राबल्य असणारा तुल्यबळ असणारा उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासमोर नसला तरी नोटा हा पर्याय लोकांसमोर आहे ऋतुजा लटके यांच्या वाटोपाठ बात नोटा या पर्यायाला जास्त मतं पडलेली पाहायला मिळतात सध्या तरी सातच फेऱ्या पार पडल्यात अजून आणखी फेऱ्या बाकी आहेत टोटल एकोणवीस फेऱ्या या मतमोजणीच्या पार पडणार आहेत निकालाअंत कोण विजयी ठरतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या, या निकालाच्या सविस्तर डिटेल्स तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा